ये माई ये, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना योगायोगाने जोडत असतो. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भेटीची अशी ओढ लागते आणि दुसऱ्या क्षणी ती व्यक्ती आपल्या समोर उभी असते. असे सुखद योगायोग पुराण काळात सुद्धा बरेच घडून गेले. अगं हो माई, प्रभू रामचंद्रांची जन्मकथा कशी आहे बघ. यज्ञ देवानी प्रगट होऊन पायस दिलं आणि या पायसाचं प्राशन करताना त्या सुमित्रेच्या हातातलं पायस ती घार घेऊन गेली आणि पुढे काय झालं ते अंजनीच्या वाटीमध्ये पडलं. योगायोगाने भगवंताचा प्रसादच होता तो. अंजनीनं ते पायस सेवन केलं आणि तिला गर्भप्राप्ती झाली देखील. तिचा पुत्र जन्माला आला तो महाबली हनुमान. हा देखील अजब योगायोगच आहे. आपले महाबली हनुमान म्हणजे प्रभू श्रीराम यांचे परमभक्त. मारुती रायांचे अनेक पराक्रम आपल्याला माहीत असतील, पण त्यातला विशेष म्हणजे मारुती राय आणि शनिदेवांची कथा. प्रणाम प्रभू. अखंड सृष्टीला तेज प्रकाश देणाऱ्या आम्हाला अशी शिक्षा का प्रभू? नाही सूर्यदेव, तो अधिकार माझा नाही. तुम्हा शिक्षा इतर कुणी नाही तर या सृष्टीच्या दंडाधिकाऱ्याने दिली आहे. म्हणजे महादेव यांनी ज्याच्याविषयी सांगितले आहे त्याचा जन्म झाला आहे? होय, ज्याच्या वर्णावरूनच तुम्ही जन्मतः नाकारले तो तुमचा पुत्र म्हणजेच तो दंडाधिकारी. सृष्टीचा न्यायदाता, कर्मफलदाता शनिदेव, त्याची सर्वत्र महती सांगितली जाईल. प्रभू, माझी चूक मला उमगली आहे. मला माझ्या तेजाचा अहंकार झाला होता. तो माझ्याच पुत्राने तो दूर केला. मला क्षमा करा प्रभू. नाही सूर्यदेव, आता हे संकट दूर होणार नाही. हे संकट दूर होण्यासाठी एक काळ सरण्याची प्रतीक्षा करावी लागेल. तुम्हा पिता पुत्रांमध्ये निकट संबंध जोपासण्याचे मंगल कार्य एकाच्या हातून घडणार आहे. कोणाच्या? संकटमोचन महाबली अंजनी सूत श्री हनुमान. मारुती, पुत्र मारुती, 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 मंदा. महाराणी. मंदा, तू मारुतीला बघितलंस का? इथंच तर खेळत होते युवराज. अगं पण नाही येत ना, तू जा बघ त्याला. हो महाराणी. मारुती, 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 मारुती पुत्र कुठे आहेस तू? मारुती, पुरे झाली चेष्टा. आता मी इथे सर्वत्र शोधून तुला दमले आणि तू इथे या वृक्षावर चढून लपला होतास. हो माते, त्या दिशेला अयोध्याच्या राजवाड्याचे तू सुत गोड कौतुक करत असतेस. ज्या महाराज दशरथ व त्यांच्या तीन महाराणांच्या शौर्याच्या कहाण्या सांगत असतेस त्या राजवाड्याला मी न्याळत होतो. मला सांग, तू नक्की त्या राजवाड्यामध्ये काय बघत होतास? खरे सांगू? खरे सांग, परंतु तू आधी खाली उतर. आता सांग. मला बघायचे होते ते रघुवंशाचे कुलदीपक राजपुत्र श्रीराम. परंतु माते. काय? श्रीरामांना त्यांचे बंधू आहेत, ते देखील तीन तीन. मलाच का नाहीत? मी का बर एकटा आहे? ह्याचे उत्तर तुला तू मोठा झालास की मिळेल. नाही, प्रत्येक वेळेस तू असंच म्हणतेस. पुरे, रिकाम्या पोटी तसे सगळे विचार येतात.
तू आधी भोजन करून घे बघू। चल पाहिलं संजनी आपला पुत्र हनुमान किती चाणाक्ष झालाय ते। पिताश्री ते बघा, ते फळ देखील हवं आहे मला। परंतु पुत्र, त्या वृक्षावर तर कुठलेच फळ लागलेले नाही। ते पहा, त्याच्या किरणांनी नेत्र दिपून गेले आहेत। माते, मला त्या फळाचा आस्वाद घ्यायचा आहे। पिताशी, आपण भोजनास प्रारंभ करा, मी ते आता फळ घेऊन येतो। पुरे झालं आता, पहिले भोजन करून घ्या। अगं जाऊ दे त्यास, चेहरा बघ किती आतुर झालाय ते। पुत्र जा तू, आणि हो त्वरित ये बरं। हो हो। नारायण नारायण। मुनिवर, आपण येथे समस्त सृष्टीच्या ऊर्जेचे कारण असलेले आमचे सूर्यदेव, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नेमकी कसली याच उत्तर शोधण्यासाठी म्हणून मी इथे आलो। आमच्या चिंतेचे कारण आहे ते। नारायण नारायण, हा अति धाडसी बालक कोण आहे? सूर्यदेव हा आपला पुत्र तर नाही ना? शनी मुनिवर, आम्हाला मान्य आहे आमच्याकडून अपराध झाला होता। माझा व छायेचा पुत्र असू शकतो, आम्ही हे नाकारले होते व आमची ती सगळ्यात मोठी चूक होती। पण त्यानंतर शनीने आम्हास कधीही क्षमा केली नाही। अहो तुम्हालाच काय, शनिदेव कुणालाच क्षमा करत नाहीत, ते क्लेशच देतात। मी क्लेश देत नाही। मी दंड देतो। नारायण नारायण, शनिदेवा साक्षात आपण तेही आपल्या पिताश्रींची सहाय्यता करावयास आला आहात? नाही मुनिवर, मी कदापि माझ्या पिताश्रींना सहायता करू इच्छित नाही। उलट मी त्या प्राण्यास दंडित करायला आलो आहे ज्याने माझ्या साम्राज्यात येण्याचे दुस्साहस केले आहे। अखेर मी देखील महादेवांचाच भक्त आहे, त्यांच्या सारखा संहारक। काय झालंय या श्वासानं, केवढा अंधार पडलाय। देवा, मला असे वाटते हा कुणीतरी मायावी बालक असावा। अहो याला तर कसलेच भय उरले नाहीये, आणि आता तर थेट हा आपल्यावर कूच करतो आहे। तो कूच करतोय म्हणून आपण त्याला घाबरायचे? थांबा,
आता त्याला दंड देतो मी. इंद्रदेव, अगदी अचूक नेम साधला तुम्ही. लहान असो वा मोठा, जे अयोग्य आहे ते अयोग्यच आहे आणि त्यासाठी दंड हा व्हायलाच हवा. तसे असेल तर प्रत्येक अपराधाला दंड हा झालाच पाहिजे. अंजली, अंजली काय झाले? तुझी प्रकृती तर स्थिर आहे ना, आणि तू इतकी भयभीत का झाली आहेस? स्वामी, स्वामी आपणास काहीच जाणवत नाहीये का? माझे चित्त फार अशांत झाले आहे. विचित्र असे आभास होत आहेत. मारुती अंजली स्वामी आपला पुत्र मारुती कुठे गेला असेल? अंजली तो इथेच असेल. मारुती, स्वामी हा तर आपल्या मारुतीचा शेला. स्वामी आपला पुत्र कुठे गेला असेल? शांत हो अंजली. मारुती शांत हो. मारुती येतेच असेल, खेळत असेल. मारुती पुत्र पुत्र हनुमान, हनुमान पुत्र हनुमान, हनुमान पुत्र हनुमान, हनुमान नाही. ज्या सृष्टीमध्ये माझ्या मानस पुत्रावर हल्ला केला जातो तो बालक असूनही ती सृष्टी आता मला आपली वाटत नाही. त्या सृष्टीशी असलेलं आपुलकीचं नातं आता नष्ट झालं आहे. या सृष्टीत आता मला राहायचं नाही. मी आता इथे वाहणार नाही. ज्या सृष्टीत माझ्या पुत्राची ही अशी अवस्था झाली असेल त्या सृष्टीचा विनाश हा अटळ आहे. पवनदेव, आपण हे काय करत आहात? देवेंद्र, हे आपण विचारत आहात? आपणच तर हा आघात केलात ना माझ्या मानस पुत्रावर. परंतु हा बालक आपला पुत्र कसा? देवेंद्र, आपणास ज्ञात असेल पुत्र प्राप्तीसाठी महाराज दशरथ यांनी पुत्रकामेष्टी यत्न केला होता. त्यातून उत्पन्न झालेल्या पायसाच्या सेवनाने त्यांच्या तीनही महाराण्यांना गर्भधारणा होणे हे अपेक्षित होते आणि तसे घडले देखील. परंतु त्या पायसातील एक अंश काक पक्षाने योगायोगाने उचलला आणि तिथेच ठेवला जिथे अंजनी देवी तप करत होती. तो प्रसाद बघून तिला असे भासले की हा प्रसाद माझ्या महादेवानी तर दिला नसेल ना. तिने त्याचे सेवन केले आणि तिलाही गर्भधारणा झाली. आणि तोच हा पुत्र हनुमान. वाऱ्याच्या माध्यमातून पायस अंजनीपर्यंत पोहोचले म्हणजे हा माझाच मानस पुत्र, पवन पुत्र हनुमान. क्षमा असावी पवनदेव. मी आपणास शब्द देतो, यापुढे आपल्या या बालकास माझ्याकडून संपूर्ण अभय राहील. इतकेच नाही, माझ्या अविवेकामुळे त्याला दंड झाला आणि त्याचे प्रायश्चित्य म्हणून संपूर्ण देव लोकांचे आशीर्वाद त्याला लाभतील.
मी ब्रह्मदेव यास असे वरदान देतो की जोवर मी या सृष्टीत असेन, माझा अंश असेल, तोवर या सृष्टीमध्ये हनुमान असेल। चिरंजीवांमध्ये महत्त्वाचे स्थान असेल तर ते या हनुमानाचे। पुत्र हनुमान, प्रणाम ब्रह्मदेव, प्रणाम इंद्रदेव, प्रणाम पवनदेव। मी देवेंद्र, हा हनुमान माझ्या वज्रा इतकाच तो अभेद्य होईल आणि वज्रासारखे महाकठोर अस्त्र देखील त्याला काहीही करू शकणार नाहीत। नारायण नारायण। प्रणाम सूर्यदेव, प्रणाम मुनिवर। पवनदेव, मी देखील अपराधी आहे। मी देखील तुमच्या पुत्रास ओळखू शकलो नाही, परंतु मी सूर्यदेव हनुमंतास आशीर्वाद देतो की त्याला आमचे स्वतःचे तेज प्राप्त होईल। हनुमान, तुझ्यामध्ये सर्व अफाट शक्तींचा संचार होईल। मी धनराज कुबेर, मी हनुमंतास असे अस्त्र प्रदान करतो की ज्या योगे त्यामध्ये अलोट शक्तीचा अनुभव घेता येईल। महादेव, हे भोलेनाथ, हे काय चाललंय ह्या सृष्टीमध्ये? देव दानव मनुष्य कोणाचेच वागणे विवेकास धरून नाही। आपण संहारक आहात ह्या सृष्टीचे, आपण कसे हे सहन करू शकता? केलेल्या अपराधास दंड न मिळता वरदान व आशीर्वाद मिळावेत? कदापि नाही। महादेव, मी आपली आराधना करीन, आपणास प्रसन्न करेन आणि हे वरदान मिळवेन। जर कोणीही अपराध केला तर त्यास दंडित मी करेन, मी शनिदेव स्वतः। आपलं गर्वाचं घर खाली होतं ही जबाबदारी शनिदेव निश्चितपणे पार पाडतात, परंतु ह्या त्यांच्या जबाबदारीमध्ये दडलेला स्वार्थ तो मात्र फार त्रासदायक होता आणि तो दूर करणं फार आवश्यक होतं। बघ माऊली, स्वार्थ कोणालाही चुकला नाही, तर बघूया पुढल्या भागात शनिदेव या अवगुणातून कसे बाहेर पडतात ते।